नमस्कार सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यातील मध्य गोदावरी उपखोऱ्यात सर्वांनाच एक चांगली बातमी आज दसऱ्याच्या निमित्ताने मी देणार आहे। गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये 6 ऑक्टोबर 1975 आधीचा जो पाणी वापर आहे तो पाणी वापर संरक्षित केलेला होता आणि त्यानंतर 7 TMC पाणी वापरण्यासाठी आपल्याला मान्यता होती। गोदावरी खोऱ्यात जे 1975 आधी पाणी वापर आपण केलेला होता त्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या होत्या, त्या त्रुटी दुरुस्त करून आता मध्य गोदावरी उपखोऱ्यामध्ये जवळपास 19.29 TMC पाणी अतिरिक्त आता आपल्याला निर्माण झालेलं आहे किंवा उपलब्ध झालेलं आहे। आणि म्हणून आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मराठवाडा मध्य मराठवाड्यातील सर्वांनाच मध्य मराठवाडा उपखोऱ्यातील गोदावरीच्या सर्वांनाच हा सुखद निरोप आपण सर्वांना देतोय की महाविकास आघाडीने जलसंपदा विभागाने मी कालच या फाईलवर सही केलेली आहे आणि आता 19.29 हा अतिरिक्त पाणी वापर आपल्याला आता मंजूर झालेला आहे। याचा अर्थ पूर्वीचे 7 TMC आणि आता 61.29 TMC एवढा म्हणजे 121.29 TMC पाणी वापर आता गोदावरी खोऱ्यात मराठवाड्यात आता आपल्याला करता येणार आहे। मला खात्री आहे की जे प्रकल्प पाण्या वाचून थांबलेले होते त्यातले काही प्रकल्प जिथं पाणी उपलब्धता आहे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळेल तिथले आता आपल्याला करता येतील। विशेषतः बीड जिल्हा आहे, आमचा हिंगोली जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, इथले पाण्याचे प्रश्न आणि प्रकल्पांचे अडथळे हे आता पूर्णपणाने दूर झाले आणि मला वाटतं की याचं श्रेय आमच्या महाविकास आघाडीला मराठवाड्यातील जनता देईल अशी मला खात्री आहे। पुन्हा एकदा दसऱ्याच्या निमित्तानं आपण सर्वांना शुभेच्छा।